रस्त्याने कुठे दिसतो तुम्हाला? अरे प्रत्येक कणाकणात आहे, सगळीकडे आहे तो, कुठे नाही. कळलं? कुठे नाही. आणि असं असताना कळलं का, दोन्ही बाजूनी सांगते अभंग, आपण जसं त्याला वागतो तसा तो आपल्याला वागतो. आपण जसं घाणीत रस्त्याने बसतो, वारीच्या रस्त्याने काय घाणीत बसतो, सांगितलं ना, डुक्कर, घाण, कच्चा भात, धुतलेला तांदूळ आहे, कधी कधी भाजी धुतली जाते, नसते, पाणी आहे नाही, प्यायचं पाणी त्याच्यातच कोणतरी येऊन संडासचा तांब्या बुडवतं. कसं वाटलं? छान ना. आणि मग अरे 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 अरे, तुम्हाला मी एक घडलेली गोष्ट सांगते, नीट ऐका. तुम्हाला काय सांगू, मी नाव बिव काही सांगत नाही, गाव सांगत नाही, काही सांगत नाही. एका ठिकाणी आम्ही उतरलेलो होतो, लहान होते मी, म्हणजे 15-16 वर्षाची होती, तेव्हा चालून वाऱ्या आम्ही ही पोरं तोपर्यंत झाली नव्हती, पोरं आली की जबाबदारी, मग वाऱ्या कमी होतात, पण नुकतीच शाळा अशी संपत आली तेव्हा सगळ्या 7-8 वाऱ्या पूर्ण चालून, आणि तेव्हा आम्ही नुकतं असं बसलेलो होतो, मुक्काम पण सांगत नाही, फार पटकन लोक फार चाणाक्ष असतात. आणि तुम्हाला सांगू, स्टीलच्या पाण्याच्या बादल्या स्वच्छ धुवून बिहून अशा भरून ठेवलेल्या होत्या आमची दिंडी, त्या दिंडीच्या शेजारी. आणि त्यांचं इतकं स्तोम चाललं होतं की हात बुडवायचं नाही, आमकं करायचं नाही, तमकं करायचं नाही, तमकं करायचं नाही, तमकं करायचं नाही. कल्याण सांगते तुम्हाला सर्वात घडलेली घटना. आणि तुम्हाला काय सांगूया, मी हसायला लागलो. अरे म्हटलं, बापरे, एवढं केलं तर कसं झालेलं आहे, वारीचं असतं आहे, किती केलं तरी. आणि तुम्हाला सांगू, ती माणसं अशी फिरली. आता वारीचा रस्ता, सगळ्यांनाच वारीचा अधिकार आहे, कुत्र्यालासुद्धा होता. आता कुत्रं पण वारी करतात ना, बरोबर चालतात, कितीतरी असतात. अहो तुम्हाला कळलं नाही का अजून पुढचं मी काय बोलू. बादलीच्या जवळ कुत्रा आला आणि पुढचं कल्याण, रामकृष्ण हरी. मला बोलायला लावू नका, म्हणून म्हटलं मी, मला असं मी मला अपेक्षा होती की हास्याची लाट येईल. काय तुम्ही, बंपर सगळा गेला ना. अशा स्टीलच्या स्वच्छ बादल्या भरलेल्या ठेवलेल्या होत्या आणि आम्ही आपलं मजा बघतोय अशी बसून, म्हणजे यांचं काय चाललंय बघावं आपलं. आणि तेवढ्यात ते आले आणि आपलं कार्य करून गेले, यांना माहीत सुद्धा नाही त्यातलंच पाणी पिलं गेलं. विठ्ठला विठ्ठला काय सांगते, स्वच्छता 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 आपली. हा मग इतकं स्वच्छता आपली बाहेरची आहे तो बघत सुद्धा नाही. आत काय आहे? कानो बारे तुझी घोंगडी मांगडी, कानो बारे तुझी आम्हासी काल वांगरी रे, आम्हासी काल वांगरी रे, कानो बारे कानो बारे, हा कानो बारे तुझी घोंगडी आंगरी, कानो बारे तुझी घोंगडी. रक्तरेत दुर्गंधी जंतु नरकमुताने भरली रे, नवा ठाई ती फाटोनी गेल ती त्वा म्हासी
दिधली रे कानोबार तुझी गोंधळी कानो मारे हा कानो मारे हा कानो मारे तुझी गोंगडी कळलं हा म्हणून गोंगडी काय आहे त्याच्यात तो येऊन राहिला ना कशासाठी वेडा नाही भाव तोच देव अन्न म्हणजे आई नाही अन्न म्हणजे आई प्रेमा स्वरूप आहे अन्न म्हणजे आई दूध म्हणजे आई पाणी म्हणजे आई श्वास स्थूल श्वास म्हणजे आई नाही प्रेमा स्वरूप आहे तसं कोण देव कोण व्यापक सत्ता सूक्ष्म कण अणुरेणू ही स्थूल वर्णन झालं आकाश पाताळ पृथ्वी आप तेज पंचमहाभूत पंचज्ञान इंद्रिय पंचकर्म स्थूल सूक्ष्म म्हणजे देव नाही प्रेम स्वरूप देव भाव तोच देव काय देव कोण आणि त्याला तुम्ही जसा 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 बघाल जेथे जेथे जैसा तैसा नवे न्यून पूर्ण तैसा कमी नाही जास्ती नाही मोठा नाही लहान नाही जेथे जेथे जैसा तैसा म्हातारीला वाटेल मी अगदीच काहीतरी दिसते नाही मग सुनी सुन जरा देखणी असेल तर म्हणते माझ्या सुरकुत्या पडल्या ना गा पडू दे ना आता काय केस पांढरे झाले का ग मला आता होऊ दे ना जेथे जेथे जैसा तैसा लानाच्या ठिकाणी लाना लानासारखा पुरुषाच्या ठिकाणी पुरुषासारखा स्त्रीच्या ठिकाणी स्त्रीसारखा ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानासारखा कळलं की नाही कर्मटाच्या ठिकाणी कर्मटासारखा आणि जो भक्त आहे त्याच्यामध्ये भावासारखा कळलं म्हणून अभंग काय आहे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी पुरवी धरिली ते इच्छा काय काय केलं अरे काय काय नाही केलं काय नाही केलं कळलं की नाही हे विश्व कशाने नटले नुसतं उकरा पृथ्वी माता आहे धरणी आहे हां तिला उकरा थोडंसं मनुष्य इतका स्वार्थी आहे की आईला सुद्धा उकरतो त्यालाच माणूस म्हणावा असं उकरतो खोदतो त्याच्या खाली काय असतं हिरे माणिक मोती पाचू ती म्हणते घे वापर तसं ईश्वरी सत्ता एक एक गुण आपल्याला बहाल करते आपण वापरत जातो आणि त्याला मात्र विसरतो कळलं हा म्हणून धरावी ते इच्छा काय बरं ते झालं हिरे माणिक मोती झाले बगीचा बघा फुलं बघा जाई जुई गुलाब चमेली मोगरा अरे कशालाही हात लावा त्याला सोनं आहे तुम्ही म्हणाल काय म्हणतात ते क्या आता सध्या ते फारच चाललं आहे ॲलोविरा ते हां कोरफड हां किती कसं दिसतं दिसायला विचित्र आहे पण गुण गुण काय आहे हां म्हणून जे असं वाटतं ना सामान्य तेच विशेष असतं ही बोटं किती सुंदर आहेत ना हे काहीतरीच विचित्र हे काढा ना हे कापून टाका अरे तुम्हाला आवडत नाही ना मग कापून टाका ना हे किती देखणं अंगठी 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 माणिक काय ते हां
पाचू हिरा तो काय तो शनीचं बोट का काय मला नाही माहिती आहे तेवढं, पण मी आपलं एवढं ठोकते आता ते मानून घ्या काय असेल ते. हे इथे काय गुरुचा हां मग आता याला अंगठीच नाही ना, याला अंगठा मग याला असाच ठेवला इल्ला. तो शाणा म्हणला अरे जा रे तुम्ही किती का सगळं नाचवा फक्त हे नाचे तुम्ही आहे, पकडलं मी तर सगळं तुमचं ऐश्वर, नाही तर कोण पूछताय. चार बोटात चार अंगठ्या, ह्याला कोणी अंगठी सहसा घालत नाहीच. एखादा अगदीच ते पूर्वीचे हत्तीसारखे राजे असत ना, मग ते उगाच दाखवायसाठी ते इथे पण घालायचे. चांगलं आहे काय वाईट नाही, मग ह्यालाच का असं ठेवायचं हो. मग जसं असं असतं ना की देखण्या मुलाला सजवायचं आणि थोडंसं गणगुट असेल त्याला म्हणायचं तुला अधिकारच नाही घालायचा, तसं प्रकार झाला. तसं समाजातही तसंच आहे, जे देखणं आहे त्याला आणि जे थोडं हलकं दिसायला त्याला कोण विच. असं नाही, प्रत्येकाला काही ना काहीतरी कार्य दिलेलं आहे. हात लावेल तिथे सोनं आहे हो, फक्त आपण बघायला शिकलं काही. एवढा प्रभू भावे काय कीर्तन सांगते कळलं का. कुठेही मुद्दा सुटलेला नाही, म्हणजे सोडायचं नाही हा विचारांनी नाही केलं तरीही सुटला म्हणजे कसा धरलेला आहे बघा आपण. आईची आठवण नित्य नसताना सुद्धा आईचा विसर नाही हेच आईला धरणं, नाही तर मदर्स डेला फुल द्यायचं नाही असं नाही. अरे तुझ्याशिवाय आहे काय हे जर मूल म्हणतं आई, मग आईला म्हणतं अगं तू गप ना, हे आमचे आहेत ना ते म्हणतात आम्हाला. मी म्हटलं काय रे प्रत्येक जण मदर्स डे करतो, तू मला काहीतरी तरी म्हण. मला म्हटलं हॅड आय डोंट बिलीव्ह. म्हटलं का रे, मला म्हटलं माझा रोज मदर्स डे. अरे वा रे म्हटलं. तसं एक उपास किंवा एक काही कोणाला जे काहीतरी वेगळं काहीतरी करायचं रजरा नित्य तेच आहे. सदा सण साथ आमा नित्य दिवाळी, काय नित्य तेच आहे. सदा सण साथ आमा नित्य दिवाळी, कारण तो आमचा आहे, तो आमच्या बरोबर सतत आहे. कैवारी बळी तो आमचाच आहे, आमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही आहे, नाही तर आम्हाला विचारतं कोण. पण आपण त्याला असा करून ठेवला की आपण अधिकारी झालो, नाहीतरी द्वाडा पुसते कोण म्हणायला बघा. हां म्हणजे उलटी सगळी खून करून ठेवली. पाण्याला कशी लागली तान, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय, ओवाळू आरती स्वामी एकनाथा. आपलं पोर सुद्धा पाण्याचं ग्लास आपल्याला देत नाही, आपलं कुत्र सुद्धा आपल्याला विचारत नाही. आणि यांच्या घरी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय. कळलं का संत. म्हणून त्यांच्या मार्गावर चाललं की कधी ना कधी पाणी न का भरे ना पळून तर बघेल. आणि खरं सांगू हे पाप आहे आपण करतो, हे असं बोलणं की संतांना केलं ना आम्हाला केलं नाही, हे आपण आपल्या केलं आपल्या मुखाने तोंडाने केलेलं पाप आहे. संतांना केलं नाही, संतांनी जाणलं की त्यांनी केलं म्हणून संत, आणि आपण अजाण आहोत म्हणून आपण आपण. जे संतांसाठी करतो तेच आपल्यासाठी करतो. पण संत का झाले, संतांनी जाणलं की त्यांनी केलं म्हणून ते संत, आणि आपण जाणत नाही म्हणून तुम्ही आम्ही सामान्य. विठ्ठल विठ्ठल म्हणायला वेळ नाही, नाही तर मला म्हणायला वेळ केला. पुढे सांगते एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाय. कळलं की नाही. एकदा काय झालं, नारद मुनी सत्यभामेकडे गेले. नारद मुनींचं कामच होतं आणि काही एक घर नव्हतं, 16108 आणि शिवाय त्रिभुवन व्यापलेलं होतं. कधी वर कधी खाडे कधी, कळलं की नाही, कधी पृथ्वीवर कधी वरती कधी खालती कुठेही फिरत, कारण अधिकारच ना. मग काही काही ना बघा ना ती पास असतो
मग कुठेही गेलं तरी ते दाखवलं की माफ, चलो एंट्री न विचारता टॉंग वर गेलं. तसं नारदाला ती एंट्री होती, ती शेंडी अशी करायची टोंग झाली की नारद अंडर चलो जाओ. म्हणून आता सारखंच आईसाहेब आईसाहेब काय, म्हणजे रुक्मिणी आईसाहेबांचा आणि नारदाचं अतिशय म्हणजे भावाचं बहिणीचं जसं सख्य, नुसतं सख्य नाही मैत्रीसुद्धा होती, भाऊ मित्र असावा त्याच्यात मजा जास्ती असते. कळलं? भाऊ असला की मग ते आज जायचंय भावाकडे म्हणजे वर्षाने आठवण ते नाही, मित्रत्व पाहिजे. तसं रुक्मिणी आईसाहेब अशी रोजच गप्पा, पण मग वाटलं आज सत्यभामेकडे जाऊ. त्याही आईसाहेब दोन नंबरच्या, कळलं की नाही, त्यांच्याकडे गेले आल्याबरोबर पाद्यपूजा वगैरे, नारद आले सगळ्यांचेच हे. कळलं की नाही, काही काही माणसं अशीच असतात की कुठेही गेले तरी जरासंध कृष्णाचा वरी त्याची त्याल त्याची घरी. आणि कृष्णाचे सभे महाराजी स्वयंपयी आप्तत्वे थोरी तुझी, कृष्णाच्या सभेतही तुझी पूजा आणि जरासंधाकडेही तुझी पूजा, क्या बात आहे. पण असं असावं एक तरी माणूस, तेव्हा तिकडे काय काय चाललं हे कळतं. पण तो इतका पक्का विश्वासू पाहिजे, हां असं माणूस असावं, फक्त त्याच्याबद्दल गैरसमज कोणी करून घेऊ नयेत. हां असं माणूस असावं की दोन्हीकडे तो जातो आणि तो इतका वक्कम पाहिजे की बरोबर आल्यावर सांगेल आणि इकडच्याला तर डुबू देणार आणि इथपर्यंत करतो की कंसाला सांगतो की आठ मार निवांत सांगतो. कळलं? मग लोकाला वाटेल की हा त्याची बाजू बिजू नसे, तो इतका टॅक्टने वागतो की बरोबर इकडचं पाठचं नंतर केव्हा वर गेलं ते कळत नाही. कळलं का? म्हणून सत्यभामेकडे आले आईसाहेब, आले खुश एकदम. मग काय कितीतरी दिवसांनी नारद, मग काय खायला काय 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 पत्ता नाही. मग शेवटी प्रत्येकीचं काहीतरी मनात असतं, नारदा मला तुम्हाला काहीतरी. आणि मोठ्या घरच्या बायकांना किती म्हणलं तरी कुठेतरी असं त्या सत्तेचाच त्या अधिकाराचाच पगडा असतो त्या घरावर, त्यामुळे मग बोलणार कोणाजवळ? नारद. जो मनुष्य इकडचं घरातल्या घरात लावालावी करत नाही असा असावा, पण लावालावी जरी केली तरी ती चांगल्यासाठी असावी, स्वतःच्या स्वार्थासाठी नको. मग नारदा म्हणाले, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणाले, काय विचारता आईसाहेब सांगा. नाही म्हणाले, कृष्णच जन्मोजन्मी पती व्हायचा असेल तर काय करू, कुठली पूजा बांधू, कुठलं दान करू, काय करू? अरे म्हणाले आईसाहेब, काय प्रश्न विचारता म्हणाले. हा तुम्हाला सात जन्म पाहिजे ना पुढचे, मग त्याच्यावर एकच उपाय, ह्या जन्मी त्याला दान करा. आता क्या बात आहे, असं कुठे ऐकलं आहे की जो सात जन्मी पाहिजे पुढचा त्याला आता सोडून द्या? आणि बायका पण कशा असतात. आता ह्याच्यात मोठी टॅक्ट होती, सांगितलं. मग काय करू म्हणाले. काय नाही म्हणे, ब्राह्मणाला दान देऊन टाका त्यांना. आईसाहेबच म्हणाले, आता हे ब्राह्मण शोधायला कुठे जाऊ, नारदा तुम्हीच पुढे व्हा. आता नारदाला तेच पाहिजे होतं. नारदा तुम्हीच या पुढे. मग काय, कृष्णाला बोलवला, पूजा बिजा बांधली आणि मग काय, जे काय ती जी पूजा काय असेल, आता कसली पूजा कपाळाची तुम्ही सांगा, असं कुठे असेल का? पण उगाचच दिलं हवा करून. मग त्यांनी जे काय सांगितली पूजे ती केली, आता कसली पूजा? मला नाही वाटत कुठल्या शास्त्रात ती पूजा मिळेल की सात जन्म पुढचा पाहिजे असेल तर ह्या जन्मी देऊन टाका. हे नारदांनी खास केलेलं शास्त्र होतं, फक्त त्या घटकेपुरतं. कळलं का? हे शास्त्रात कुठेही. मग झालं, पूजा बिजा केली, चला म्हणे. आता कृष्ण परमात्म्याने काय करायचं, नारदाबरोबर निघून जायचं. दान दिलं ना नारदाला. मग झालं, नारदाने काय केलं, कृष्ण परमात्म्याच्या पादुका शिरावर धारण केल्या आणि काय केलं, आपल्या हातातली झोळी बिळी जे काय होतं ना, कृष्ण परमात्म्याला म्हणाले, काय चला आता कृष्णा तुम्ही आता आमचं वागवा. काय अधिकार, काय करा आता एवढी आमची झोळी तुम्ही वागवा. मग काय, चला चाललेत नारद पुढे.
कृष्ण परमात्मा पाठी आणि झोळी वागवली का कशासाठी प्रत्येक दारात जाऊन माधुगिरी मागायची. बरं आता नारद इतके हुशार, माधुगिरी मागावी तर कुठे मागावी, कुठेतरी दुसरीकडे नाही गेले, ओळीने घरं होती ना रुक्मिणी आईसाहेब सत्यभामा आई आणि तिसरी जी ओळ सुरू धरली म्हणजे 106 जे होती ना 16106 ती ओळ धरली भिक्षेला. क्या बात आहे, भिक्षा कुठे मारायला मागायला सुरुवात केली, सत्यभामेचं घर सोडलं की खाली तशीच गेली, आईसाहेब सोडली इथली, एक नंबर सोडलेला होता, खाली असं सुरू केलं मग असं यायचं ठीक आहे. तिसरीकडे गेले हे काय म्हणाले, कृष्ण झोळी पकडतोय, दान कोणाच्या झोळीत, नारदाच्या झोळीत, पण गेलं कुठे, ओझं कुणी वागवायचं सेवक म्हणून, कृष्ण परमात्मा. पहिली बिचारी साधी होती गप बसली, दुसरीनी प्रश्न विचारला हे काय, हे काय नाही म्हणाले, तीन झाले चार झाले, अहो असं 100-200 झाल्यावर त्या 200 बायका जमल्या तर काय होईल, आणि 16106 जमल्या आणि त्याच्या 2 मदर्स, तुझं असं ती 2 माता शेकी आण कोणा